कुपवाड येथे झालेल्या हायस्कूल जिम स्पर्धेसाठी वय 17 वर्ष वयोगट व 19 वर्ष वयोगट विभागीय शालेय वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाडच्या विद्यार्थिनीने यश संपादन केले. 45 किलो वजन गटात कुमार निकिता सुनील कमलाकर प्रथम, 59 किलो वजन गटात कुमारी सुनील केदार गायकवाड प्रथम, 64 किलो वजन गटात कुमारी प्रतीक्षा विनोद म्हात्रे प्रथम, 71 किलो वजन गटात कुमारी आदिती दत्ताजीराव कदम प्रथम, 76 किलो वजन गटात कुमारी श्रेया रत्नाकर गणमुखे प्रथम, 64 किलो वजन गटात कुमारी राजलक्ष्मी जयसिंग पवार द्वितीय, 73 किलो वजन गटात कुमारी गणेश अप्पासो हेगडे द्वितीय क्रमांकाने यशस्वी झाल्या. यातील प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंची यवतमाळ येथे होणाऱ्या 14 ते 17 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे विद्यालयांचे मुख्याध्यापक श्रीमती रोहिणी निर्मळे व पर्यवेक्षक श्रीमती माणिक नागावे यांच्या हस्ते विद्यालय सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना हायस्कूल जिमचे संचालक श्री प्रदीप पाटील, संस्थेचे अध्यक्ष माननीय रावसाहेब उर्फ दाहा पाटील, सचिव माननीय अजित पाटील, सर्व संचालकांचे प्रोत्साहन, तर विद्यालयातील क्रीडा प्रमुख श्री चंद्रकांत माळी, सर्व क्रीडा शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने लाभले. यावेळी श्री अजित दिवटे, श्री अमोल मस्के, श्री शीतल हळगळे, सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी हजर होते. 64 किलो वजनामध्ये 10 मीटरमध्ये शिकणारी विद्यार्थिनी प्रतीक्षा विनोद मेहकर या विद्यार्थिनीला देखील प्रथम क्रमांक मिळाला आहे. धन्यवाद मॅडम. त्यानंतरची पार्श्वशिक पर्यवेक्षिका नागा मॅडम यांच्या हस्ते वितरित केली जातील. 76 किलो आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.